रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि मुंबईच्या पार्किन्सन डिसीज मुवमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या वतीनं रोटरी समाजसेवा केंद्रातर्फे पार्किन्सन पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलंय या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना भौतिक चिकित्सा वाचा चिकित्सा नृत्य समुपदेशन आहार योगासनं जापनीज थेरपी यांसारख्या व्यायाम प्रकाराद्वारे उपचार सुविधा मिळणार आहे अशी माहिती रोटरीचे पार्किन्सन पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष अरुण कुमार गोयंका यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील रोटरी समाज सेवा केंद्राच्या वतीनं गेल्या ऐंशी वर्षापासून रुग्णांच्या सेवेसाठी रोटरी फिजिओथेरपी सेंटर रोटरी वाचन श्रवण संस्था राजर्षी शाहू ब्लड बँक कमलाकर नेवगी कर्णबधीर शिशुविद्यालय रोटरी हायड्रोथेरपी सेंटर प्रेरणा समुपदेशन केंद्र अशा संस्था सुरू आहेत सध्या पार्किन्सन्स आजाराचे वाढलेले रुग्ण त्यांच्या उपचाराची गरज लक्षात घेऊन मुंबईच्या पार्किन्सन्स डिसीज मुवमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात मोफत उपचार केंद्र सुरू करण्यात आलंय हे भारतातील साठावं केंद्र आहे हातांची थरथर पायांचा डळमळीतपणा शरीराची अनियंत्रित हालचाल स्नायूमधील कडकपणा बोलण्यातील कंपपणा अस्पष्ट बोलणं अशा विविध लक्षणांवर रोटरीच्या पार्किन्सन्स पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून उपचार केले जातात त्यामध्ये रुग्णांना भौतिक चिकित्सा वाचा चिकित्सा नृत्य समुपदेशन आहार योगासनं जापनीज थेरपी यांसारख्या व्यायाम प्रकाराद्वारे रुग्णांना बरं करण्याचा प्रयत्न केला जातो या मोफत उपचार पद्धती चा रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन रोटरी पार्किन्सन्स पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष अरुण कुमार गोयंका यांनी केलंय पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटणकर सचिव प्रदीप पासमल रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष सुभाष मालू सचिव अमित माटे हरिश्चंद्र शर्मा डॉ दिलीप शहा अविनाश रास्ते श्यामसुंदर तोतला निलेश कुत्ते आणि डॉक्टर जान्हवी ठाकूर उपस्थित होत्या